पालघर तालुक्यातील चिंचखेडा तांडा येथे जेहूर रोडवर आदर्श ॲग्रो फार्मचे उद्घाटन आदर्श समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदर्श नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद सहकार रत्न अंबादास मानकापे पाटील उर्फ दादासाहेब यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि रेबिन कापून उद्घाटन करण्यात आले. कन्नड तालुक्यातील चिंचखेडा तांडा येथे जेहूर रोडवर आदर्श ॲग्रो फार्मचे उद्घाटन आदर्श समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदर्श नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद सहकार रत्न अंबादासराव मानकापे पाटील उर्फ दादासाहेब यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि रेबिन कापून उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी मानकापे पाटील यांनी तेथील कार्यक्रमात बोलताना सांगितलं की एकदा आपण स्वतः मोठे उद्योजक बना, त्यानंतर तरुणांना आपल्याकडे नोकरीची संधी उपलब्ध करून द्या. उद्योजक बनून आपण घेतलेले विविध बँकेचे कर्ज वेळेवर फेडा, म्हणजे बँक आपल्याला मोठे कर्ज उपलब्ध करून देण्याची संधी बँक पतसंस्था देत असतात, असं त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. या कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी DS अधाने, समाधान देवरे, अजय पाटील, नंदू चोंधे, कन्नड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि जेहूरचे सरपंच गीताराम पवार, BP खेडचे सरपंच अप्पासाहेब काळे, नामदेव जाधव, PT चव्हाण, कैलास राठोड, कैलास खरात, वाल्मिकी पवार, पोपटराव रिंढे, बाळासाहेब रिंढे, विनोद राठोड, नितीन राठोड, संतोष जैसवाल, स्वप्नील खंडेलवाल, संदीप सोनवणे, गणेश बोरसे, भोपाल जाधव आदींसह ग्रामस्थ हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू चोंधे यांनी केले तर आभार कैलास राठोड यांनी मानले. वास्तविक पाहिलं ही गरज पण नव्हती, पण आता पाणी पोहोचणार होती, ग्रामीण भागात एवढी मोठी मदत केली, तुमचे लाख लाख आभारी आम्ही सगळेजण. आणि असंच तुम्ही शेतकऱ्याला मदत करावी अशी आमची इच्छा आहे. आणि एवढं करून कैलास मामा, जरी आज 10 लाख रुपये तुम्हाला दिले दादानी, तुम्ही पण व्यवस्थित त्यांचे वापिस करावा, जेणेकरून तुम्हाला उद्या 50 लाख देतील अशी इच्छा बाळगतो. आणि सर्व आपण इथं कार्यक्रमाला आले, दादानी अजून बाकी म्हणून अनेक लोक परेशान आहे. शेतकरी लोकांना बरेचशी युवक आहेत, 30-30 वर्ष 35-35 वर्षाची झालेली आहेत, परंतु केवळ शेती आणि व्यवसायसुद्धा पारंपरिक व्यवसाय असेल तर ठीक आहे, परंतु असा मध्येच व्यवसाय करणाऱ्या माणसाला सुद्धा या तरुणांना प्रगती करायला मुश्किल आहे आणि लग्न होण्याला सुद्धा मुश्किल होत चाललेलं आहे. आणि म्हणून यापुढे याची पिढी जी येणार आहे, म्हणून आपण मालक झालं पाहिजे व्यवसायाचं. मालक होऊन आपल्याला इतरांना नोकरी कशी देता येईल ते आपण पाहायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने ही कंपनी मोठ्यात मोठी होऊन मालक तर आपण झालोच आहोत, परंतु आपल्याला दुसऱ्याला सुद्धा इथे नोकरी आपल्याला त्याला करून देता येईल. आणि तो त्या नोकरीच्या द्वारे आपला संसार कसा त्याला थाटता येईल हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आता इथे बरेचसे रोजगार निर्माण होणार आहे. या रोजगारामध्ये रोजगारामधून चांगल्या लोकांची सुद्धा प्रगती होणार आहे आणि त्या प्रगतीमधून आपल्याला बरंच काही साध्य करता येणार आहे. आणि ते त्यांनी राठोड साहेबांनी अधिक याच्यामध्ये भरारी घ्यावी आणि या व्यवसायाला चांगलं स्वरूप देण्यात यावं, जेणेकरून अनेक लोक. प्रतिनिधी सोमनाथ पवार, News Today 24, कन्नड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.